दिल्लीनंतर थेट बातमी आहे ठाणे विधानसभा संदर्भातली। ठाण्यातील मतदार संघावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। शिंदेची शिवसेना ठाणे जिल्ह्यात 9 पेक्षा अधिक जागांची मागणी करणार आहे अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। तर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे 7 आमदार आहेत आणि त्यापैकी संजय केळकर हे ठाणे शहरात भाजपचे आमदार आहेत। तर ओवळा माजीवडा मतदार संघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि पाचपाखरी कोपरी मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आमदार आहेत। त्यापैकी ठाणे मतदार संघाची मागणी एकनाथ शिंदे गटाकडे यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। विकास काटे हे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। विकास, नेमक ठाणे विधान सभेमध्ये चालू काय? ठाण्यामध्ये बघितलं तर खऱ्या अर्थाने शिवसेनेचा बालेकिल्ला असं म्हटलं जातं, परंतु गेल्या काही वर्षांपासून तर आपण पाहतोय ठाणे विधानसभे संदर्भात सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे की ठाण्यातील मतदार संघावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे।